हात धरून आम्हाला चालायचंच नाही आहे ना ऋतू. हा चला चल, कुठे चाललाय तू, कुठे चाललाय ऋतू? इकडे बघ. ए काय करतोय तू ऋतू? डॉग कसं करतो, डॉग कसं करतो, कसं करतो ऋतू? बुबू कसं करतो असं करतो? बो कसं करतो? हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो कसे आहात तुम्ही सगळे? आय होप सगळे मस्त मजेत असाल. आणि आज तर खूप स्पेशल डे आहे आणि वृताशने फुगा फोडलेला आहे. जस्ट आत्ताच त्याला फुगून दिलेला मी की खेळेल म्हणून पण त्याने फोडलेला आहे. ऋतू काय झालं बाबू, काय झालं? फुटला फुटला इकडे इकडे. तर आज आहे व्हॅलेंटाईन डे आणि सगळ्यांना हॅपी व्हॅलेंटाईन डे. आणि बोलतात ना व्हॅलेंटाईन डे फक्त काही नवरा बायको किंवा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड यांच्यासाठी नसतो, सगळ्यांसाठी असतो. ज्या लोकांवर आपण प्रेम करतो त्या सगळ्यांसाठी व्हॅलेंटाईन डे असतो. तर जे हॅपी व्हॅलेंटाईन डे. तर प्लॅन असा काही झालेला आहे की आज व्हॅलेंटाईन डे आहे आणि आफ्टर आमच्या लग्नाला 3 वर्ष कम्प्लीट झालेले आहेत, पण एकही व्हॅलेंटाईन डेला आम्ही नव्हतो, एकही व्हॅलेंटाईन डेला आम्ही एकत्र नव्हतो. हर वेळेला कुठे ना कुठेतरी म्हणजे इकडे तिकडेच होतो. त्यामुळे मी डिसाईड केलं की ह्या वेळेचा व्हॅलेंटाईन डे आपण थोडासा वेगळा आणि थोडासा छान आणि मी लक्षात राहील असा आम्हाला करायचा आहे. ऋतांची इथं चाललं आहे, मला वर घे, मला वर घे. हा इथं उभा राहा. तू तुझं डॉग दाखव रे, तुझं डॉग दाखव रे. काय हाय बोल सगळ्यांना, हॅलो. तर ऋतांशाला झोप आली होती त्यामुळे मी त्याला झोपवलं आहे. आणि त्याला झोपवायचं म्हणजे खूप पापड बेलायला लागतं. सो त्याला झोपवलं आहे आत्ता मी. आणि थोडंशी थोडंसं दुसरं पण काम होतं तर ते पण करून घेतलं आहे. आणि आता बोलता बोलता 4:15 झालेत, अजून मी केक नाही बनवला. तर मी ह्या वेळेचं व्हॅलेंटाईन डे स्पेशल का करणार आहे ते तर सांगायचं राहिलंच. तर गेले 3 वर्ष आमचं लग्न झालं आहे, म्हणजे 3 वर्ष झालं त्यांच्या लग्नाला, पण एका पण व्हॅलेंटाईन डेला आम्ही आमच्या म्हणजे आम्ही दोघं बरोबर नव्हतो. तर मला असं वाटलं ह्या व्हॅलेंटाईनला काहीतरी स्पेशल झालंच पाहिजे ऑब्व्हियसली. तर म्हणून मी असा विचार केला की चला काहीतरी लेट्स सी आपण काहीतरी बनवूया घरीच. कारण बाहेरून इथून एक ते दोन शॉप आहेत जवळ आमच्या, तिथून मी घेऊन येऊ शकते. पण तिथले दोनदा आम्ही आणलेत केक आणि अजिबात छान नाही लागले, म्हणजे एकदम बरोबर नाही, स्पॉन्जातला एकदम चांगला नव्हता. आणि दुसरीकडे एक आहे तिथं खूप छान केक भेटतात, पण तिथून आणायचं असेल ना तर ह्यांनाच मग सांगायला लागेल, मग ह्यांना नाही सांगायचे आपल्याला. सो म्हणून म्हटलं की आताच आपण घरीच बनूया. आणि म्हणजे आपण जर स्वतःच्या हाताने जर बनवलं ना तर त्याची मजा खूप वेगळी असते असं माझं स्वतःचं म्हणणं आहे. म्हणजे मला ते करायला पण खूप छान वाटतं आणि त्याचा आनंद वेगळा असतो असं पण मला पण वाटतं. सो त्यामुळे मग मी म्हटलं की चला घरीच बनूया केक. तर आता मी केकसाठी काय काय आणलं आहे आणि आता बाहेर गेलेलं, जसं तुम्ही बघितली छोटीशी क्लिप मी तुमच्यावर शेअर केली सगळ्यात पहिल्यांदा. तर बाहेर गेलेलो घेऊन आले मी, म्हणजे जे आपल्याला नॉर्मली लागतं ते घेऊन आले. चॉकलेट मला नाही आणि थोडेसे बलून्स वगैरे पण आणलेत मी डेकोरेशन करण्यासाठी. अगदी सिम्पल करणार आहे, असंच काही मोठं नाही करणार आहे, कारण की बाळाबरोबर आपल्याला एवढं सगळं काही होणार नाही. पण जितकं होईल तितकं मी करण्याचा प्रयत्न करणार आहे, थोडंसं स्पेशल. आणि व्हिडिओ करण्याचं कारण म्हटलं ना तर खूप मेमरी म्हणून राहील आमच्याकडे एक नेहमी की हां असं असं केलं होतं. त्यामुळे मला यूट्यूब हे खूप जास्त आवडतं, कारण हर गोष्टीची आपण एक मेमरी करू शकतो आहे त्याच्यामध्ये. आणि आपण केलेल्या मेमरीचा एखाद्याला आनंद होतो आहे, कारण की दुःख देणं हे खूप म्हणजे खूप पटकन देऊ शकतो आपण एखाद्याला, रडवू शकतो, पण आनंद देणं आणि हसवणं हे खूप अवघड काम आहे. आणि आपल्यामुळे जर कोणतरी हसत असेल, कोणाला जरी छान वाटत असेल ना, तर ती मेमरी पण खूप छान आहे असं मला वाटतं. सो म्हणून मी म्हटलं की चला ह्याचा छोटासा असा ब्लॉग करावा. माहीत नाही मला किती शूट करायला येईल, पण मी प्रयत्न करेल की मी शूट करेल. आणि आमचा हा व्हॅलेंटाईन डे म्हणजे पहिला व्हॅलेंटाईन डे म्हणू शकता, तर तो कसा जाईल हे पण मी तुम्हाला सांगेलच. आणि सो लेट्स गेट स्टार्टेड. येते आणि मी थोडं शूट करते आणि ते पटापट तुम्हाला सांगते. ऑब्व्हियसली मी केकचं म्हणजे काय असा जे प्रीमिक्स वगैरे असतं त्याचा केक नाही बनवणार आहे, मी बिस्किटचाच केक बनवणार आहे. तर मी कसला बनवते ते तुम्हाला मी पुढे सांगेलच पटकन. सो लेट्स गेट स्टार्टेड. ताण शूटलाय, फक्त अर्धा तास झोपलाय, फक्त अर्धा तास.
आणि आता साहेबांना खाली सुद्धा उतरायचं नाही, खाली उतरवलं तरी त्याला रडू यायला लागली. म्हणजे यांची झोप जाते कुठं यार. अरे फक्त सकाळी 7 उठलेला मुलगा आहे, मध्ये 1 झोपला असेल मला वाटते 12-1, त्याच्यानंतर आत्ता झोपलेला 4:30-5 बस. केक तर मी ठेवला आहे शिजायला, म्हणजे तयार होत आहे, बेक होत आहे, आणि आता मी क्रीमची तयारी. जे तुम्ही आधी इंग्रेडियंट्स बघितले त्याच इंग्रेडियंट्सपासून मी हा केक तयार केला आहे. आणि काही गोष्टी आपल्या घरात असतात, काही गोष्टी आपल्याला आणाव्या लागतात, तर त्यापासून मी हा केक बनवला होता. तर हा केकची जी पूर्ण रेसिपी आहे ती मी नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये अपलोड करेल, कारण की व्हिडिओ मग खूप जास्त मोठा होत होता. तर 6:30 दरम्यान हे आले ऑफिसवरनं आणि आम्ही नॉर्मली मिरतनशला खाऊ भरवत होते, त्याच्यानंतर हे परत गेले दूध आणायला 10-15 मिनिटांनी. मग मी नंतर हे सगळी आवरावर करायला लागली, कारण की कधी कधी ना हे छोटे छोटे सरप्राईजच खूप छान अशी मेमरी बनून जातात आपल्यासाठी. तर छोटे छोटे जे बलून वगैरे आणलेले मी हार्टशेपचे, त्याच्यामध्ये काही बलून तर फुटूनसुद्धा गेले गडबडीमध्ये फुगवताना. तर त्यातले 3 बलून राहिलेले, त्यातले 2 बलून मी लावले आणि 1 बलून ठेवलं त्यांना द्यायला. सो अशा प्रकारे मी काहीतरी केलं आणि त्याच्यानंतर केकला डेकोरेशन केलं थोडंसं आणि त्याच्यानंतर चॉकलेटचे 2 पीसेस लावले वर. सो डेकोरेशन पण इथे डन झालं आहे, थोडासा असा सेटअप केला आहे मी छानसा असा. सो मी पटकन रेडी होते आता. एव्हरीवन, सो मी रेडी झाले आहे आणि हा मस्त असा ड्रेस मी आधी घेतला होता जो की नी लेंथ आहे. आणि तर मी छान अशी मस्त रेडी झाली आहे आणि ही दोघंजण बाहेर गेली आहेत. जसं की मी तुम्हाला सांगितलं की दूध आणायचं होतं, तर ते दोघंजण बाहेर दिले. या गडबडीमध्ये 2-3 फुगे फुटले आणि 2 राहिले आहेत आणि 1 त्यांना द्यायला मी ठेवलं आहे. सो इथे मी दाखवलं तसं की केकला थोडंसं डेकोरेशन केलं आहे आणि सो लेट्स गेट रेडी. सो माझं फर्स्ट सरप्राईज असणार आहे, असं काहीतरी मी त्यांना करणार आहे, म्हणजे असं सरप्राईज देणार आहे. सो मी खूप एक्सायटेड आहे. तर मी पण रेडी झाले आहे छान. मी मेशोवरनं ऑर्डर केलेला, खूप छान आहे, मस्त वाटतं आहे. पहिल्यांदा जेव्हा मागवला होता तेव्हा मला एवढा काय आवडला नव्हता, बट त्याच्यानंतर थोडंसं फिटिंग केली, मला लूज होता हाताला, त्यामुळे थोडंसं मला लूज वाटल्यामुळेच आवडला नव्हता, पण आता खूप छान वाटतं आहे. सो तुम्हाला जर पाहिजे असेल ना, तर हा ड्रेस जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देते, तर तुम्ही तो तिथून परचेस करू शकता. आणि ह्याच्यावरचे फोटोज किंवा हे सगळे फोटोज सेलिब्रेशनचे मी माझं इंस्टाग्राम आयडी आहे, ज्याचं नाव आहे शुभांगी जाधव 406. तर ह्या आय डीवर तुम्ही जाऊन बघू शकता माझ्या इंस्टाग्राम आय डीवर. सो हॅपी व्हॅलेंटाईन डे ये. अरे ऋतूला आणि बाबाला हॅपी व्हॅलेंटाईन डे. कुठेल ऋतू, एवढा वेळ का हो? हॅपी व्हॅलेंटाईन डे. थँक्यू. ह्याच्यासाठी एवढा वेळ लागला, भारी यार, थँक्यू. आणि ते रितांश सुद्धा रेडी झालाय, मी त्यांना रेडी होऊनच पाठवलेले टिकले. रितांश इकडे बघ बाबू. ओ तुम्हाला कसं वाटलं सरप्राईज? इंटरेस्टेडच नाही आहेत आमचे लोक अजिबात, नॉन इंटरेस्टेड आहेत. तर सरप्राईज देऊन तर झाले, ऑब्व्हियसली आवडलंय पण. आणि केक पण खूप छान झाला आहे ना. हो, कसं झालंय केक खरं सांगा ना. हा तर बोला यार. हो खरंच खूप केक पण आणि मस्त झालेला, सगळं सेलिब्रेशन पण खूप छान झालं आणि सरप्राईज पण खूप छान मस्त असं देता आलं मला. तर आता चाललो आहे आम्ही बाहेर, तर कुठे जाणार आहोत ते तुम्हाला सांगेलच मी. सो स्टे ट्यून्ड. तर आम्ही आलो आहे चिकन हाऊस.
अरे काय चाललंय तुझं? No. तर आलो आहे घरी आणि खरंच खूप कंटाळा आलाय, कारण की मुलं आहे ना खूप दमवतात गेलं बाहेर, तर म्हणजे त्यांना खायच नसतं तर दुसरंच काहीतरी चालू असतं त्यांचं. सो त्याच्यामुळे आता जेवण वगैरे आलं आहे आणि ॲक्च्युली इकडे ना इतकं काही छानचं चिकन वगैरे नाही भेटत, म्हणजे जी आपली टेस्ट असते ना तशी नाही भेटत असं आम्हाला वाटतं. तर ठीक होतं, जे आम्ही आता गेलो ना त्याच्या आधी, जे आता आम्ही गेलेलो ना तिथे आम्ही ह्याच्या आधी पण गेलेलो, तर ते खरंच खूप छान आहे रेस्टॉरंट. तुम्ही नक्की जाऊ शकता, हे या साईडला आहे आदिपूर साईडला. तर आय होप तुम्हाला माझा हा छोटासा ब्लॉग आवडला असेल व्हॅलेंटाईन डेचा, जे की माझ्यासाठी खरंच खूप छान होता. आणि चला मग आता ब्लॉगला एंड करते, आता रेस्ट करायची आहे. सो बाय बाय, टेक केअर, गुड नाईट. आणि दिवस कसा गेला, आमचा दिवस तुम्हाला कसा वाटला ते पण मला